नमस्कार मी चंद्रशेखर नेणे विवेक समूह व तरुण भारत यांच्या वतीने आपलं स्वागत करतो आपल्याला माहिती आहे की कोविड महामारी सगळ्या जगातच पसरलेली आहे भारतात तर त्याचा मोठा प्रकोप आपण पाहिलेला आहे परंतु जगामध्ये त्या महामारीला कसं तोंड गेलं दिलं गेलं त्यापासून आपल्याला काही शिकता येण्यासारखं आहे का याची थोडी आपल्याला खबरबात घ्यायची होती त्याकरता त्या कोम कोविड महामारीविरोधातील जागतिक लढाईच्या पार्श्वभूमीवर जगभरातील विविध देशात कार्यरत असणारे मराठी मान्यवर सामाजिक कार्यकर्ते प्रतिष्ठित उद्योजक व्यावसायिक आरोग्य व सामाजिक क्षेत्रातील तज्ज्ञ यांचं विचारमंथन घडवून आणणारी मराठीतील पहिली जागतिक कोविड परिषद हे असं कोणीही आत्तापर्यंत केलेलं नाही आहे पहिली जागतिक कोविड परिषद साप्ताहिक विवेक समूह व दैनिक मुंबई तरुण भारत यांच्या वतीने शनिवारी उद्या दुप बारा जून रोजी दुपारी चार वाजता आयोजित करण्यात आलेली आहे ऑनलाईन माध्यमातून थेट प्रक्षेपण होणाऱ्या या परिषदेला पंधरा देशातील मराठी मान्यवरांची उपस्थिती असणार आहे नक्कीच आहे की हा सगळा परिषदेचा जो आहे कारभार हा मराठी भाषेतच चालणार आहे आणि याच्यात आपल्याला खूप नवीन गोष्टी करणार आहेत या परिषदेचं उद्घाटन केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे चीफ इनोव्हेशन ऑफिसर डॉक्टर अभय जेरे यांच्या भाषणाने होईल तसंच ज्येष्ठ विज्ञान कथा लेखक व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड कम्युनिकेशनचे माजी संचालक डॉक्टर बाळ फोंडके हेही यावेळेला मुंबईहून उपस्थित असतील तसंच या परिषदेला अमेरिका ब्रिटन स्वीडन नॉर्वे फिनलंड नायजेरिया केनिया दुबई सिंगापूर थायलंड इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड जपान म्हणजे संपूर्ण जगभरातनं वेगळ्या वेगळ्या देशातनं मराठी मान्यवर विविध उपस्थित असणार आहेत आणि यामध्ये मूळचे महाराष्ट्रात परंतु गेले गेली अनेक वर्ष या देशांमध्ये वास्तव्य असलेले प्रतिष्ठित उद्योजक व्यावसायिक डॉक्टर्स म्हणून ख्याती असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व संघपरिवाराशी संबंधित संघटना महाराष्ट्र मंडळे इत्यादी माध्यमातून सामाजिक जीवनात सक्रिय असणारे लोक या परिषदेत भाग घेणार आहेत आणि या परिषदेचा समारोप गरजे मराठी ग्लोबल या जागतिक स्तरावर कार्यरत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आनंद गानू यांच्या संबोधनाने होणार आहे यातनं आपल्याला काय मिळेल यातनं आपल्याला एक गोष्ट महत्त्वाची कळेल की इतर देशांमध्ये कोविडचं संकट कसं आलं त्या देशांनी त्या संकटाला कसं तोंड दिलं आज मी तिला त्या देशात कोविडची परिस्थिती काय आहे आणि त्यातनं त्या आपण काही धडे घेऊ शकू का आपली का, परिस्थिती काय आहे तेही यावेळेला होईल त्यामुळे जगभर पसरलेला जो आपला मराठी समाज आहे त्या समाजाचा कोविडच्या लढाईकरता एकत्र उपयोग करून घेण्याचा अतिशय अभिनव उपक्रम आहे आणि ते जर आपल्याला पाहायला मिळालं तर सर्व वाचकदर्शकांनी बारा जून रोजी दुपारी चार वाजता आपल्या फेसबुक व यूट्यूब अकाउंटद्वारे या जागतिक कोविड परिषदेला ऑनलाईन सहभाग नोंदवावा असं आम्ही आपल्याला आवाहन करतो भेटूच उद्या चार वाजता